नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे पिंपरी चिंचवड शाखा हे 25वं वर्ष साजरं करीत आहे. आपल्याला त्याचबरोबर भारताचे नेते लोकनेते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा 81वा वाढदिवस याचं औचित्य साधून, कारण एक योगायोग असा आहे की आदरणीय पवारसाहेबांनी 8 ऑगस्ट 1996 रोजी सकाळी 11:30 या शाखेचं उद्घाटन केलं होतं आणि आज त्यांचा 81वा वाढदिवस आणि आमचं 25वं वर्ष साजरं, म्हणजे हा एक आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असा आहे. आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही 18 आणि 19 तारीख तो साजरा त्या दिवशी करणार आहोत. व्यावसायिक 2 नाटक त्या ठिकाणी आम्ही साजर करणार आहोत. 18 तारखेला रात्री 8 वाजता शनिवार मोरूची मावशी हे भरत जाधव यांचं नाटक आम्ही ठेवत आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी 19ला दुपारी 4 वाजता तू म्हणशील तसं हे देखील नाटक आम्ही व्यावसायिक नाटक ठेवत आहोत. या नाटकाला आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची निश्चितपणे एक शोभा वाढवी अशा पद्धतीची आम्ही आपल्याला विनंती करू. रामकृष्ण मोरे प्राध्यापक रामकृष्णजी मोरे नाट्य प्रेक्षागृह या ठिकाणी 18 व 19 रोजी. त्यानिमित्तानं आमच्या संस्थेशी गेली 25 वर्षामध्ये ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं, किंबहुना आमच्या वाटचालीमध्ये सिंहाचा वाटा असेल, खारीचा वाटा असेल, अशा पद्धतीने आम्हाला साथ दिली, कदाचित आपल्या सर्व मंडळींच्या साथीनंच या सर्व गोष्टी 25 वर्षाची वाटचाल एक सुखकर म्हणूया, आनंददायी म्हणूया, या शहराला साठी आम्ही काहीतरी देण्यासाठी प्रयत्न केला. मंगेशकर कुटुंबीय असू द्या किंवा भारतातील फार मान्यवर संगीतकार ह्या शहरामध्ये घेऊन येता आलं आम्हाला, आणि हे केवळ नाट्य परिषदेमुळे शक्य झालं. आणि शेवटी शहर म्हणजे केवळ ब्रिज, मेट्रो ह्या सर्व गोष्टीवर त्याची नावलौकिक अवलंबून असतं की या शहरातली सांस्कृतिक ओळख फार महत्त्वाची असते. त्यातून त्याचा नावलौकिक जो बाहेर आपण सांगण्यासाठी काहीतरी असं लागतं की बाबा काय नेमकं आमच्या शहराची ओळख आहे. मला असं वाटतं की या 25 वर्षामध्ये आमच्या सर्व टीमनी तो अतिशय अथक प्रयत्नातून आम्ही थोडंतरी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्ष साजरं करत असताना आपला सहभाग, आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा आम्हाला निश्चित पाहिजेत भविष्याच्या वाटचालीसाठी. धन्यवाद.